आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। कुरुंबवाडा दररोज 100 लोकांना जेवण वाटप। कुरुंबवाडेतील फूड चेन फॉर ह्युमॅनिटी कडून दररोज 100 लोकांना जेवण वाटप करण्यात येत आहे। कोरोनाच्या काळात गरीब गरजू व निराधारांच्या पोटापाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। कुरुंबवाडेतील युवकांनी फूड चेन फॉर ह्युमॅनिटी कडून गरजूंना दररोज 100 लोकांना जेवणाचे पाकिट वाटप करीत आहेत। एकंदरीत शहरामध्ये गरजू गरीब निराधारांना जेवणाच्या पाकिटांमुळे पोटाचा प्रश्न निकाली लागला आहे। 10 एप्रिल पासून लॉकडाऊन संपेपर्यंत जेवण वाटप चालू राहणार आहे। यासाठी वासिम पठाण, इरशाद मौलाना, सरफराज जमादार, आसिम पटेल, आमिर जमादार, रमजान भालदार, जावेद सय्यद, सद्दाम तहसीलदार, अजहर शेख, सोहेल मोमीन, संतोष खराडे कार्यरत आहेत। महानकर न्यूज साठी कुरुंबवाडहून इजाज खान पठाण।